गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु ही कार्यशाळा 2011 कार्यशाळेचं कार्यशाळेचे लोक भाग घेणार आहेत या सगळ्यांच्यासाठी या सगळ्यांच्या बद्दलचे माझे विचार इथे प्रस्तुत करू इच्छितो आणि कार्यशाळेची काय निर्माण होणार या कार्यशाळेची सार्थकता काय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. नाडी ग्रंथ याबद्दल वेगळी आता ओळखतो की त्याची गरज उरलेली नाही. प्राचीन काळच्या विविध महर्षींच्या हातून निर्माण झालेलं हे जे साहित्य आहे ज्यामधून सामान्य व्यक्तीला त्याच्या भविष्याच्या संदर्भात मार्गदर्शन होत याबद्दलच्या या कलाकृती त्यांच्या या साहित्याला मी अभिवादन करतो. आणि ह्या वर्षीचं ही जी कार्यशाळा आहे ही कार्यशाळा महर्षी अगस्त्य आणि माता गोपामुद्रा यांना मी अर्पित करतो. या कार्यशाळेच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ही कार्यशाळा विविध लोकांना फोकस करून त्यांच्यामधील जे गुण आहे त्यांच्यामधून महर्षींच्या या कार्याची जी काही सेवा झालेली आहे त्या सगळ्यांना एकत्र आणणं त्यांच्याकडून झालेल्या सेवेचा त्यांनी निर्माण केलेल्या पुस्तकांचा पेपर्सचा त्यांनी विविध तऱ्हेने केलेल्या सेवेचा एकत्रितपणे आढावा घेणं आणि भविष्य काळाकरता ह्या सगळ्या साहित्याचा अशा रीतीने उपयोग करणं की आपल्या नंतरच्या पिढीला किंवा जसे आज आपण 1000 वर्षानंतर ह्या पट्ट्यापासून महर्षींच्या कार्याचा आस्वाद देतो की ह्या सगळ्याचा आपल्याला पुढच्या पिढीकरता म्हणून काय करायचं असेल की त्यांनी प्रेरणा घेऊन यामध्ये आणखी विचार करावे आणि विचार करून विविध त्यावेळेच्या लोकांच्यासाठी तर त्याच्याकरता आपण एक मोठी डेटा बँक तयार करतो आणि ही डेटा बँक तयार करत असताना आपण पुण्यात ज्या ज्या महर्षींच्या नाडी केंद्रांच्या मध्ये जाऊन ही सेवा आपण इथे घेतो त्या नाडी केंद्रवाल्यांचा सुद्धा याच्यात समावेश व्हावा ही पण याच्यामध्ये एक संकल्पना आहे. आता या इथे जे जमलेले त्यांच्या सगळ्यांची मी ओळख करून देतो की ज्यांनी त्यांच्या त्या कामामधून आपला वेळ काढून नाडी ग्रंथांच्या करता म्हणून एका वेगळ्या स्नेह मातू स्नेहभावनेने किंवा श्रद्धाभावनेने या नाडी ग्रंथांच्याकडे पाहिलं आणि कुठल्याही तऱ्हेचा स्वतःच्या करता म्हणून किंवा स्वतःकरता फायदा किंवा असा न विचार करता सर्व समाजाला त्याचा कसा फायदा होईल सर्व समाजाच्या संदर्भात जे कार्य झालेले आहे त्याच्याकरता आपल्या बाजूने काय मदत करता येईल अशा विचाराने जे प्रेरित झालेले आहेत ते एकत्र आले. मी आजच्या ह्या ओळख करून देण्याच्या याची सुरुवात मी मिस्टर उदय मेहता यांच्यापासून करतो. उदय मेहता हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. उदय मेहता हे प्रोफेशन खूप उच्च विभूषित आहे आणि विविध ते जगातल्या विविध अशा काही संस्था की ज्यांची नावं घेतल्यानंतर माणसाला दडपण वाटतं युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन वर्ल्ड बँक आणि अशा विविध त्या संस्थांशी जुडलेल्या विविध बँकच्या त्या संस्थांमधून त्यांनी मोठी पदं उच्च विभूषित केलेली आहेत. ही पदं विभूषित केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण भारताकरता काय केलं आपल्या देशाकरता काय केलं आणि एका भावनेतून ते आणि त्यांच्या मिसेस प्रीती ह्या भारतात परत आल्या आणि मग काही काळ दिल्लीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पुणे हे स्वतःचं कार्यक्षेत्र निवडलं आणि त्यांच्या सध्याच्या कार्यक्षेत्राचा आवाका इतका प्रचंड आहे
की तो खरोखरच आकाशाला गवसणी घालतायत की काय असं वाटत. यांच्या संकल्पनेचा एक महत्वाचा भाग म्हणून काही वर्षापासून नाडी महर्षींनी सुद्धा जे काही साहित्य जे काही कलाकृती निर्माण केलेले आहेत त्या संदर्भात त्यांचं मन आकर्षित झालं आणि त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात ह्या कार्याचा सर्व लोकांना नुसताच भारतातल्या नव्हे तर भारताच्या बाहेरच्या सर्व जगातल्या लोकांना याची कल्पना यावी म्हणून एक वेबसाईटची कल्पना निर्माण केली आणि ती सत्यात आणून दाखवली. आता काही वर्षाच्या नंतर आज अशी वेळ आलेली आहे की ती वेबसाईट पुन्हा आणखीन जास्त जोमानी आणखीन जास्त कार्यक्षेत्र वाढवणारी असावी असं म्हणून त्यांच्या मनात त्या ज्या संकल्पना निर्माण झाल्या त्या संकल्पना एका बाजूला आशा निर्माण होऊन त्याच्यावर काम होत आहे आणि एका अशा वेळेला आल्या की आता आम्ही तयार आहोत. जसं हे कॅमेरामन तयार आहे परंतु समोर काय कोणाचं शूटिंग करायला तसंच नेमकं अशीच घटना घडलेली आहे आणि त्यावेळेला आपल्या सगळ्यांची ही कार्यशाळा त्यांच्या कार्याला पूरक होणार. आपल्या सगळ्यांचं जे विचार आपल्या सगळ्यांच्या ज्या एक्सपिरियन्सेस आहेत आपल्या सगळ्यांचे महर्षींच्या बद्दल असलेल्या श्रद्धा भावनेचे जे विचार आहेत त्याची नोंद होईल. आपल्या जवळ असलेल्या ज्या ज्या वह्या ज्या ज्या कॅसेट्स ज्या आहेत त्या आपण ह्या कार्यशाळेच्या संदर्भात एका अशा एका ठिकाणी किंवा संस्थेत द्या की त्यामधून त्यांचं नीट प्रिझर्वेशन केलं जाईल काही दिवसांनी डिजिटलायझेशन केलं जाईल आणि त्याच सगळ्या गोष्टी एका संग्रहात म्हणून ठेवल्या जातील की भविष्य काळामध्ये कोणाला त्याच्यावरचा विचार करायचा असेल त्याच्यावर आणखीन काही शोध कार्य करायचं असेल तर त्याच्याकरता ते मार्गदर्शक ठरेल. म्हणून आजची ही कार्यशाळा फक्त 3 दिवसाच्या करताच अशी अशी छोटीशी अशी नाही आणि तिला वेळाचं असं काही बंधन नाही. 3 दिवसाकरता आपण आपल्या सोयीची आपल्या सुट्ट्या आणि आपली बाकीची व्यवधानं आहेत त्यांना बाजूला ठेवून येऊ शकतो म्हणून आज त्या 3 दिवसाकरता केलेला आहे. परंतु ही खरं म्हणजे सुरुवात आहे त्याचा जितके दिवस आपण त्याचा उपभोग करू शकतो किंवा आपण उपयोग करू शकतो ते आपण याच्यामधून आपल्याला आता शोध घ्यायचा आहे. उदयजींच्या कार्याच्या संदर्भात आणखीनही गोष्ट सांगता येईल की त्यांच्याकडे त्यांना महर्षींच्या आदेशानुसार त्यांच्याकडे ताडपट्ट्या आहेत त्यांच्या त्या ताडपट्ट्याचा अभ्यास करून देणारी एक व्यक्ती पडली आणि ह्या दोघांना कार्याला कामाला लावावं अशा तऱ्हेची एक व्यक्ती ती पण आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक हिशोब म्हणून आज आपल्याजवळ उदय नुसतं उदय असं नाव नाही त्याच्याबरोबर आणखीन काय काय लिहिलेलं त्यापैकी याची फोड करून सांगणारे आपल्याजवळ विविध तऱ्हेचे पुरावे आहेत. पुरावा म्हणजे हा शब्द हा कोर्ट ऑफ लॉच्या पासून बोलत नाही आपल्याला मानवी करतो. बरेचसे नाही ग्रंथ प्रेमी सुद्धा मनात वाटलं की आम्ही प्रकाशांकने काय माहिती नव्हतं असं एक मनामध्ये सारखा एक किंतू असतो तर तो किंतू झाडून निघावा आणि आपल्या मनाचं सांगणं करण्याकरता कोणाला तुम्ही दाखवायला जात नाही कोणाला तुम्ही कोणाशी आर्ग्यू करायला जात नाही तुमच्या मनालाच काही म्हणून हे जे आम्ही काम केलेलं आहे या उदयजींच्या या पट्टीमुळे निर्माण झालेलं आहे. कदाचित त्यांना योगी कल्पना नसेल की त्यांच्या या पट्टीमुळे किती लोकांची मनं शांत झाली किती लोकांच्या मनामध्ये किंतू संपून गेले. आता मला विचारायचं काही उपाय नाही म्हणलं अहो मला कळलं आता काही सांगू नका आता कोणी आलं आणि जर कोणी आर्ग्युमेंट करायला लागलं आम्हाला नाही दुसऱ्या मान्य होईल की नाही त्याचा प्रॉब्लेम. अशा तऱ्हेचं मॉन्युमेंटल काम जे आहे ते ह्यांच्यामुळे झालं आणि ह्यांच्या पट्टीमुळे झालं आणि हे महर्षींनी आम्हाला करावायला उदयजी आज त्यांच्या विविध कामांमधून असं दर्शवून देत आहे की त्यांना महर्षींनी सांगितलंय की अहो तुम्हाला परदेशातल्या लोकांच्या करता जायचं आहे. आत्ताच आम्ही त्यांच्याशी बोलत असताना सांगितलं की पिवळ्या रंगाचे जे वर्णी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जायचंय जे बुटक्या रंगाचे आपल्या देशातले ज्या वेळेला की आम्ही त्यांना सांगितलं अच्छा असं लिहिलंय का असं होतं ते आणि हे सांगणारा व्यक्ती त्याची हळूहळू ओळख करून हे असे उदयजी आणि आज एक फार महत्वाची गोष्ट आहे उदयजींच्या बद्दल मला अशी सांगावीशी वाटते की बहुतेक वेळेला असं होतं की ज्याला घरातल्या पुरुष व्यक्तीला नाडी ग्रंथांच्या बद्दल आकर्षण निर्माण होतं त्याला ऑटोमॅटिकली त्यांची ती हे असते पत्नी असते तिला असं वाटतं
काही काही वेळेला लेडीज मध्ये बोललं होतं त्यांच्या नवऱ्यांना वाटतं असं. त्यामुळे असे कधी एकमेकांना पूरक असे कधी फारशी कपल्स किंवा जोड्या नसतात. त्यांच्या संदर्भात तसं नाही आहे. आज प्रीती मॅडम एकमेकांना अजूनही पूरक आहेत आणि काही पुढे एक पूरक राहते. कारण त्यांची महर्षींच्यावरची जी एक श्रद्धा आहे ती अटक. काही काही वेळेला आपल्या सुद्धा काही काही असे अनुभव येतात. नाडी केंद्र काय, सगळे नाडी केंद्रवाले कसे आहेत आणि काय आहेत ते वेगळं मी सांगत नाही. आणि त्यामुळे आपल्याला काही काही वेळेला असे काही निर्माण आहे किंवा दुरावे किंवा रुसवे असे होतात. पण ते तात्कालिक असतात. त्या रुसव्यांचा आणि याचा महर्षींच्या कामाच्या प्रती काहीही आपलं डेडिकेशन महर्षींच्याशी आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा काही संबंध नाही. छोट्या मोठ्या गोष्टीचा अशा प्रीती मॅडम आणि हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून देत आहे की नाडी ग्रंथ काय त्यांच्या संदर्भात असलेले त्यांचं वैयक्तिक भाष्य त्यांच्या संदर्भात त्यांचे विचार हे आता आपण पुढच्या काही वेळानंतर त्यांच्याशी ज्यावेळेला आपण चर्चा करू बोलू त्यांना बोलतं करू आणि त्यांची मुलाखत घेऊ त्यावेळेला अजून हे निर्माण होईल. मी उदय सरांना देव तुमच्यातर्फे छोटासा बुके मी आता दुसरी ओळख करून देतो. माझे हवाई दलातील मित्र ग्रुप कॅप्टन राकेश नंदा. ग्रुप कॅप्टन राकेश नंदा असं म्हटल्यानंतर बहुतेक ज्यांनी नाडी भविष्याबद्दल काही वाचलंय काही ऐकलंय त्याच्याबरोबर ताबडतोब त्यांच्या लक्षात आलं की राकेश नंदा तुझ्या समोर मी आले का. इतके ते पॉप्युलर आहे. राकेश नंदांच्या बद्दल बोलायचं झालं तर आणखी 2 तास लागले. राकेश नंदांच्या गेल्या 10 वर्षाचा जो त्यांचा गावाचा आढावा आहे तेही ते आपल्याला हळूहळू सांगतील. पण त्या आढाव्यातनं आपल्याला असं लक्षात येतं एका व्यक्तीचं की जो एअरफोर्स मधला टिपिकल पंजाबी एक ऑफिसर आहे त्याची बिहेवियर पॅटर्न कशी आहे तो कसा आहे आणि त्याच्यामधून आज ट्रान्सफॉर्म झालेला जो तो व्यक्ती आहे तर तो एकदम 180 डिग्रीजनी तो बदललेला आहे. आणि ते हे सगळं तो स्वतः सांगतोय आणि आम्ही अनुभवतोय. आणि ह्या अनुभवातून आमच्या लक्षात येतं की महर्षी तुमच्यावर भविष्य कथन करून फक्त तुम्हाला उद्या माझ्या मुलीचं लग्न होईल का किंवा माझा अमुक होईल का ह्या गोष्टींच्याच संदर्भात नसून तुमचा संपूर्ण तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आणण्याचं जी त्यांची एक प्रयत्न आहे. आता हे होत असताना वेळ जातो अमुक काही करतो तर ते हे सगळं जे आहे हे ह्या राकेशने अनुभवलेलं. राकेशजींच्या आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एक सर्व धर्म समावेश करणार साईबाबांचं मंदिर उभं केलेलं आहे. सामान्यपणे असं घडत नाही. सामान्यपणे जे काही घडतं